की ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडणं अतिशय खेदाची बाब आहे. पण एक गोष्ट अशी आहे की आदरणीय भिडे गुरुजी जे की कधीही दलित विरोधी नव्हते, त्यांच्या तोंडातून कधी दलित सवर्ण जात हा विषय त्यांना माहिती नाही, आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. मी स्वतः वीर सिद्धनाथ महाड कळंबी हे जे सरसेनापती होते भीमा कोरेगावचे, ज्यांनी 500 महाराणा घेऊन तिथं जे रणसंग्राम केला, त्यांचा मी 15वा वंशज, तिथं नतमस्तक व्हायला गुरुजी 2012 सालीपासून तिथं येतात. त्यामुळे ते दलित विरोधात त्यांचे माझ्याजवळ प्रूफ आहेत, फोटोग्राफ्स आहेत, मी तुम्हाला दाखवतोय. पण मुंबईत बसून काही राजकीय मंडळी याचं काही ध्रुवीकरण केलं जातं की काही लोक भगव्या झेंड्याखाली आली, काही लोक निळ्या झेंड्याखाली आली, पण कोणताही समाज आज कोणताही झेंडा बघत नाही, कोणताही काही बघत नाही, फक्त कार्य बघत असतो हे त्या नेत्यांना माहिती नसावं. किंबहुना त्यांनी एकदा तरी येऊन भीमा कोरेगावचा इतिहास कुठून चालू झाला, तो माणूस कोण होता ते पाहणं गरजेचं होतं. अशा लोकांनी माननीय भिडे गुरुजींच्यावर आरोप करणे दादांत खोट आहे. आणि गुरुजींना आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण विनंती आहे आमची की गुरुजींना ह्या सगळ्या ह्या सर्व प्रकरणाचा खोलवर जाऊन तपास करून, या सगळ्या गोष्टींचा तपास करून जे खरे गुन्हेगार आहेत, जसं गुरुजींनी म्हटलंय, त्यांना देहदंडाची शिक्षा द्या. पण जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना देहदंडाची शिक्षा द्या, हा असा आमचा मानस आहे सर. मताच्या ध्रुवीकरणासाठी हा राजकारणासाठी चाललेला आहे सर. दलितांची मतं हे आपल्याला कशी मिळवता येतील, दुही निर्माण करणं. सवर्ण आणि दलित हा सवर्ण आणि दलित हा विषयच नाही आज. मराठा समाज किंवा कोणताही समाज असो, सर्व बहुजन समाज असो, सर्व समाज एकत्र नांदताय, सर्व शिक्षित आहे, सर्वजण एकत्र नांदताय. कोणतरी उठतंय, काहीतरी बोलतंय, कुणाच्यावर तरी आरोप करतंय, आणि त्यावरून गुन्हे दाखल होतात, हा योग्य नाही. चौकशी समितीने शासनाने चौकशी.